संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना आखत आहे। यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना। या योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे। पीएम किसान पोर्टलवर शेतकऱ्यांनी चुकीचा मोबाईल नंबर दिला असल्यास तो आता 15 सप्टेंबर पर्यंत बदलता येणार आहे। पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे 1500 शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर चुकीचे असल्याचे आणि एकापेक्षा अधिक असल्यानं अशा शेतकऱ्यांना यात दुरुस्ती करता येणार आहे। पुणे शहरात सर्वाधिक 242 शेतकरी हे जुन्नर तालुक्यातील आहेत। तसेच 683 शेतकऱ्यांचे आधार क्रमांक एकापेक्षा अधिक असल्याचंही समोर आलंय। यामुळे अशा शेतकऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करून घ्यावी असं आवाहन कृषी विभागानं केलंय। आधार पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांपैकी 4,35,915 शेतकऱ्यांनी आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेले आहेत। त्यामुळे 10,089 शेतकऱ्यांचे पीएम किसान आणि नमो सन्मान योजनेचे पैसे रखडलेत। शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक चुकले असल्यास किंवा एकच क्रमांक अनेक नोंदणीसाठी वापरले असल्यास असे मोबाईल क्रमांक दुरुस्तीसाठी 15 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे। जिल्ह्यात असे 1,552 शेतकऱ्यांचे क्रमांक दुरुस्तीसाठी रखडलेत, त्यांनी ते दुरुस्त करावेत। प्रतिनिधी रोहित दळवी। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।